मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार मेहनती तरुण वाढणारे उद्योग यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करून देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आलं. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सवी वर्षासह आजही सुरुवात झाली. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी, जीएसटीचे सहायुक्त जी श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्यासह अधिकारी कर्मचारी नागरिक यांची उपस्थिती होती. प्रारंभी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढा गेला. या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील दुपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते. या लढ्यातील सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या तागाचं मोल करणे शक्य नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील इतिहासावर आधारित कॉफी टेबल बुक, लोगो आणि डॉक्टर लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या गीतांची ध्वनिमुद्रिका तसेच मंगला बोरकर यांच्या संघर्ष मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अविनाश साबळे या क्रीडापटूला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 30 लाख रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या आजच्या अमृतमहोत्सवी ऐतिहासिक दिनानिमित्त मी सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, सन्माननीय मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, समोर होता एकच तारा अन पायतळी अंगार अशा ध्येयधुंद भावनांनी ज्यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो, विनम्र आदरांजली अर्पण करतो. भारत स्वतंत्र झाला 1947 आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले 1948. याचा अर्थ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मराठवाडा मुक्त झाला. हा मुक्तिसंग्राम तरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान पर्व होतं. आजच्या पिढीला या ऐतिहासिक लढ्याची माहिती देणं
ही काळाची गरज आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर मी हैदराबाद येथे देखील जाणार आहे. तिथेही राष्ट्रीय कार्यक्रम आहे तिन्ही राज्यांचा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामावर एक अनोखा कार्यक्रम पहिल्यांदाच होतो आहे. मुक्ती संग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्याचा मिळून हा कार्यक्रम असणार आहे. तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग असलेल्या हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली याचं राज्य होतं. त्याच्या निजाम राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर दिगंबरराव बिंदू, गोविंदबाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, विजेंद्र कासरा, बाबासाहेब परांजपे असे अनेक जण लढ्याचे नेतृत्व करीत होते. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण येते. या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाचं मोल करणे शक्य नाही. आणि मराठवाड्याच्या या पवित्र भूमीचे मला नेहमीच कुतूहल वाटले आहे. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा झंझावात सुरू झाल्यानंतर माझा मराठवाड्याशी निकटचा संबंध आला. मराठवाड्यात संतांचे संस्कार आहेत, मेहनती तरुण वर्ग आहे, वाढणारे उद्योग आहेत, पर्यटनाला भरपूर संधी आहे. तरीही आपल्याला विकासाची गती पकडायची आहे. इथले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण मराठवाड्यातला पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रूममधून नियमित आढावा देखील घेतला जाईल असे शब्द देखील या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो.